खूप ऐकून होतो तुमच्याबद्दल. बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला भेटायची इच्छा होती. आज तुम्हाला भेटलो आणि धन्य झाल्यासारखं वाटतंय. मला आशीर्वाद नाही देणार तुम्ही? काहीतरीच काय बोलताय. नाही म्हणजे आऊसाहेब पापडीही हलवू शकत नाहीयेत तर ते तुम्हाला आशीर्वाद काय देतील. नाही म्हणजे तुम्ही जे बोलताय ते त्यांना ऐकू पण येत आहे की नाही देव जाणे. प्रमिला, आऊसाहेबांना सगळं कळतंय, अगदी आपण जे काही बोलतो ना ते सुद्धा. पण आता त्यांना जास्त त्रास नको देऊया. मी पानं वाढायला घेते, चला. नाही नाही, त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मी इथून हलणारी नाही. विश्वजीत, तुमचा आवाज आऊसाहेबांनी ऐकला असेल आणि तुम्हाला मनातल्या मनात आशीर्वादही दिला असेल त्यांनी. आजारपणामुळे त्या बोलू शकत नाहीयेत, हातपायही उचलू शकत नाहीयेत त्या. त्यामुळे त्या तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात नाही ठेवू शकत. आपण निघूया. जेवढ्या या जिद्दी आहेत ना तेवढाच मी पण. जोपर्यंत त्या मला आशीर्वाद देत नाहीत तोपर्यंत मी जेवणार नाही. खूप उशीर झालाय, मी पानं वाढायला घेते. आपण सगळ्यांनी खाली जाऊया. यांना आशीर्वाद मिळाला की हे येतील. आजवर सगळा संघर्ष मी एकट्याने केलाय, सगळं मिळवलं मी. नाव, पैसा, लौकिक, तेही स्वतःच्या हिमतीवर. फक्त एक गोष्ट नाही मिळवू शकलो, मोठ्यांचा आशीर्वाद. पण आज मला तो मिळायला हवा. माझ्या वाट्याचा आशीर्वाद मला हवा आहे आज. प्लीज आऊ साहेब, प्लीज मला आशीर्वाद द्या. उठा आऊ साहेब. मिस्टर विश्वजीत, तुमचे अजून कुठे प्रोजेक्ट चालू आहेत? नाही म्हणजे मेघदत्तनी आताच बिझनेस मध्ये एंटर केलंय. जर त्याला तुमचं मार्गदर्शन मिळालं तर त्याचा फायदाच होईल ना. तुम्हाला माहिती आहे आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहोत. मेघदत्त पण तुमच्यासारखं खूप मोठं बिझनेसमॅन बनण्याचं स्वप्न बघतो. वा, छान, मला आवडेल त्यांना भेटायला. विश्वजीत, मला तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, म्हणजे तुमचा चेहरा ना ओळखीचा वाटतोय मला. अगं आई, त्यांचे बरेच फोटो येतात ना मॅगझिन्स मध्ये, म्हणून तुला असं वाटत असेल. असेल कदाचित. असं म्हणतात ना की एकाच चेहऱ्याची सात माणसं ह्या जगात असतात. मी दुसऱ्या कोणाला तरी पाहिलं असेल कदाचित. पण आऊसाहेब सुद्धा ह्यांच्याकडे ना टक लावून पाहत होत्या म्हणून विचारलं. मला आवडलं तुम्ही
मला ओळखीचा चेहरा म्हणालात म्हणून, पण एवढं जगभर फिरलो या सात चेहऱ्यांचा अनुभव मला कधी आला नाही. कसं हे चेहरे एकसारखे असतात, निवळ भास हे सिद्ध कसं करणार आपण? कारण कधी कधी दोन जुळे सुद्धा एकसारखे दिसत नाही. तुमच्या आताला खरंच खूप छान चव आहे. आजचा बेत खूप छान झालाय, विशेषतः हे श्रीखंड तुम्ही घरीच बनवलं ना, खूप छान झालंय. मी तुम्हाला एक रेसिपी सांगू का? उत्तम श्रीखंड बनेल ते. असं श्रीखंड कोणीही खाल्लं नसेल. काय करायचं? चला मी निघतो. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, एकदम घरी आल्यासारखं वाटलं. घरचं जेवायला मिळत नाही असं म्हणाल होतो आणि ना, आणि आज जेवण करून चाललोय. छान. विश्वजीत, तुमचं विजिटिंग कार्ड मिळेल का? नाही म्हणजे मेघदत्तला जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर बरं पडेल ना. या शो. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून, खूप आनंद झाला. मेघदत्तांना खूप वाईट वाटेल, ते तुम्ही येऊन गेलात आणि तो भेटू नाही शकला ना तुम्हाला. चला आता, बरीच रात्र झाली. चला सर, मी तुम्हाला सोडायला येतो. अरे मी एक गोष्ट तर विसरलोच, एक मिनिट हा. मी हे गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. प्रत्येक वेळेला येताना गिफ्ट आणलंच पाहिजे असं काही नाही. रिकाम्या हाताने जेवायला जाऊ नये एवढं माहिती आहे मला. घ्या. अगं रेवा, घे तरी गिफ्ट प्लीज. बघ ना, अगं उघडून बघ तरी काय ते. उघड ना, बघ तरी काय ते. मी कुठे म्हणतोय या तुम्ही आहात म्हणून. एका चेहऱ्याचे सात लोक असतात जगामध्ये. मला पेंटिंग करायला खूप आवडतं, पण बऱ्याच दिवसांपासून पेंटिंग नव्हतं केलं. तुम्ही समोर आलात आणि परत ब्रश हातात घ्यावं असं वाटलं. आवडलं? खूप छान आहे गिफ्ट सर. बरं झालं तुमची भेट झाली. पुन्हा होईल की नाही काय माहित. पुढे काय होईल याचा कयास कोणी बांधू शकत नाही. या सगळ्या गोष्टी दैवावर सोडाव्यात माणसाने. चला, मला आता खरंच निघायला हवं. कसला विचार करतेस? त्या माणसाच्या निर्लज्जपणाची कमाल वाटते मला. दुसऱ्याच्या बायकोचं पेंटिंग असं न विचारता कोणी करतं का? आणि तेही तिलाच गिफ्ट द्यायचं? अगं त्यांनी मस्करी केली असेल. तू करशील परक्या बाईची अशी मस्करी? त्या माणसाकडे चांगले संस्कारच नाहीयेत हेच सिद्ध होतं या सगळ्यातून. बरं, आपण एक काम करूया, आपण ती फ्रेम अडगळीच्या खोलीत ठेवूया, म्हणजे तुझ्या नजरेस पडणार नाही. नको, राहू देते इथेच. आता वेड्यासारखं कोण वागतंय? बरं, तुला हवं ते करते फ्रेम बरोबर. रेवा,
इतक स्वतःची काळजी घे जरा. रात्रभर आऊसाहेबांबरोबर असतेस, रात्रभर तुझं जागरण होतं, चेहरा बघ कसा उडल्यासारखा दिसतोय. आणि आज आऊसाहेबांबरोबर मी राहणार आहे रात्री. अरे तुला झेपणार आहे का जागरण? ते माझं मी बघीन, तू सांगू नकोस काय करायचं ते. चल मी आवरायला घेतो. तेव्हा तू माझं ऐकायचंच नाहीस असं ठरवलंयस का? तुला म्हटलं ना आऊसाहेबांबरोबर आज रात्री मी राहणार आहे. पण तिथे खूप अलर्ट राहावं लागतं. आणि उद्या सकाळी ऑफिस आहे ना तुला, जागरण कशाला करतोस उगाच? रेवा मी लहान असताना आऊसाहेबांनी अनेक रात्र जागून काढल्यात. जेव्हा जेव्हा मी आजारी होतो तेव्हा तेव्हा त्या माझ्या उशाशी बसायच्या. आज त्या आजारी आहेत आणि मी त्यांची सेवा नाही का करू शकत? अने पण उद्या ऑफिसमध्ये तुला जर इम्पॉर्टंट मीटिंग असतील आणि तिथे झोप आली तर काय करशील? त्यापेक्षा राहू देत, मीच जाते त्यांच्याजवळ. तेव्हा तू उगाच मला चिडायला भाग पाडतेस. तू ना काही बाबतीत खूप हट्ट करतेस हल्ली. अरे खरं बाबा, तू जा त्यांच्याजवळ झोपायलाच, पण अने त्यांची काळजी घ्या आणि रात्री मधनं मधनं उठून जरा बघत जा त्यांच्याकडे. जमेल ना? जमेल. बरेच दिवसात आऊसाहेबांबरोबर निवांत वेळ नाही घालवलाय मी. आज मनापासून वाटतंय त्यांच्या उशाशी बसून राहावं. अने आता काय? काही नाही, गुड नाईट. हो साहेब. हो साहेब. हो साहेब. हो साहेब. हो साहेबांना तर चालता पण येत नाही, कुठे गेले असतील? रेवा, रेवा, काय झालं इतकं घाबरायला? रेवा, आऊसाहेब त्यांच्या रूम मध्ये नाहीयेत. काय? अरे काय बोलतोयस तू? त्यांना हालचालही करता येत नाही, त्या कुठे जाणार आहेत? अगं मलाही तेच वाटतंय, पण त्यांच्या बेडवर नाहीत, खोलीत कुठेच नाहीयेत. अरे बापरे, इतका वेळ आपण कोणीच नव्हतो त्यांच्या जवळ, काय झालं असेल त्यांना? चल लवकर आपण बघूया. अने साहेब कुठे गेले असतील अशा अचानक? अरे मी मगासपर्यंत बसले होते त्यांच्या जवळ, अचानक कुठे जातील त्या? मलाही तेच कळत नाहीये. रेवा त्यांना बोलता येत नाही, त्यांना चालता येत नाही, अशा परिस्थितीत ते कुठे जाऊ शकतात? चल सगळ्यांना सांगूया. चल नको. अने आता नको सांगूया कोणालाही, उगाच सगळ्यांना कळलं तर टेन्शन घेतील. अगं वेडी आहेस का? त्या सापडत नाहीत हे जर सगळ्यांना उशिरा कळलं तर आपल्यावर आळ घेतील. चल लवकर. अने तुला आठवतं डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? अचानक मिरॅकल सुद्धा होऊ शकतं. आऊसाहेब जर स्वतःहून उठून गेले असतील तर? चल त्यांना आधी शोधूया आपण. चल लवकर. सगळ्यांना सांगितलं होतं मी डोळ्यात तेल घालून काळजी घेईन त्यांची, कुठे गेले असतील? सगळी माझीच चूक आहे. शांत हो रेवा. हे बघ आता वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाहीये. जर त्यांना शोधायला वेळ लागला ना तर काहीतरी होऊन बसायचं. त्या सापडतील आपल्याला. आपण असं करूया, सगळ्यांना उठवूया. तू नको काळजी करूस. अने रात्री दरवाजा कसा उघडा? चल
अभय ते बघ थांबा कोण आहात तुम्ही सर तुम्ही काय झालं का पाहता तुम्ही माझ्याकडे असे हा काय तमाशा लावलाय मिस्टर विश्वजीत आऊ साहेबांना रात्री बाहेर आणायची हिम्मतच कशी झाली तुमची आणि वर आम्हालाच विचारताय काय पाहताय म्हणून आजपर्यंत खूप मान ठेवला तुमचा पण पहिल्या दिवसापासून बघतीये आमच्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही जरा जास्तच रस दाखवताय आणि आज चक्क एका आजारीने असह्य व्यक्तीला तुम्ही असं पळवून नेताय थांब रे वा मी बोलतो त्यांच्याशी तू शांत हो काय झालंय का चिडलाय तुम्ही एवढे हे बघा मी काही चुकीचं वागलो नाहीये मी फक्त माणुसकीच्या नात्याने हे सगळं करतोय गेल्या आठवड्याभरापासून आऊसाहेब चार भिंतीच्या आत बंद आहेत काल त्यांना भेटलो आणि मला राहवलं नाही सारखा विचार करत होतो की त्यांना कशी मदत करू मी शेवटी ही कल्पना सुचली म्हणून त्यांच्यासाठी व्हीलचेअर घेऊन आलोय वा मनमानी करण्याची अगदी हद्दच झाली पण ही काय वेळ आहे कोणालाही मदत करायची असलं काहीही करायचा तुम्हाला काही अधिकार नाहीये तर खरंच हे तुम्ही चांगलं नाही केलं तुम्हाला असं सगळं करायचं होतं तर मला फोन करायला हवा होता मी स्वतःहून तुम्हाला बोलवलं असतं पण हे सगळं करायची काय गरज होती ती पद्धतच नाही येणार आहे त्यांच्याकडे त्यांच्या मनाला येईल तसंच वागतात ते रात्री बेरात्री कोणाच्याही घरी मीटिंगला काय जायचं परक्या स्त्रीला वाटेल ते गिफ्ट काय द्यायचे वाटेल तसं बोलायचं वाटेल तसं वागायचं पण मिस्टर विश्वजीत तुम्हाला कल्पना नाहीये आज तुम्हाला किडनॅपिंगच्या केसमध्ये अटकही होऊ शकते आणि ही बातमी साधी सुधी नसेल हो का आ गया फोन बोलवा पोलिसांना नाही मीच बोलवतो त्यांना थांबा थांबा सर त्याची काही गरज नाही बोलवा ना पोलिसांना द्या मला त्यांच्या ताब्यात मी त्यांना सुद्धा हेच सांगेन की मी काही चुकलेलो नाहीये तुमच्या आऊसाहेबांनी गेल्या आठवड्याभरापासून बाहेरचा श्वास घेतलेला नाहीये चांदण्यात फिरल्या नाहीत की पौर्णिमेचा चंद्र पाहिला नाही त्याने या छोट्या छोट्याशा आनंदाना त्या मुखल्यात हा मी फक्त त्यांना हा आनंद देण्याचा प्रयत्न करत होतो माझी पद्धत चुकीची असेल पण माझा हेतू चुकीचा नव्हता हेतू कितीही चांगला असला तरी अंमलात आणायची पद्धत क्रिमिनल नसावी मिस्टर विश्वजीत आता बाद झालं रे वा शांत तू आऊसाहेबांना घेऊन आज जा सर मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे आपण आज बसून बोलूया का